गुरुवारी दुपारी अजित पवार यांच्या सौभाग्यवती आणि बारामती मतदारसंघातून पराभूत झालेल्या सुनेत्रा अजित पवार यांनी राज्यसभेसाठीचा आपला उमेदवारी अर्ज भरला. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये कमालीची थणाथणी आहे आणि यामुळे छगन भुजबळ असतील, आनंद परांजपे असतील, बाबा सिद्दीकी असतील, हे नेते नाराज आहेत. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात नाराज जर कोण असेल तर ओबीसीचा आजच्या घडीला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा चेहरा, सगळ्यात मोठा नेता आणि ते म्हणजे छगन भुजबळ. छगन भुजबळ यांची नाराजी ही अजितदादा पवारांना महागात पडू शकते अशा स्वरूपाचे संकेत बुधवारी रात्रीच मिळालेले होते. गुरुवारी सकाळी छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये जाऊन या सगळ्या प्रकाराची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण आत्ता या प्रकारामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंपाचे धक्के बसणार आहेत. हे भूकंपाचे धक्के किती रिश्टर स्केलचे असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं बुधवारी रात्रीच, आणि गुरुवारची रात्र येण्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट घडते, ती म्हणजे सरकारचे सर्वात प्रमुख असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची दक्षिण मुंबईमधल्या एका महत्वाच्या ठिकाणी बैठक होते. ही जी बैठक आहे ही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर होत असली तरी या संपूर्ण परिसरामध्ये राज ठाकरे यांचं नेहमी येणं जाणं असतं. या बैठकीमध्ये अजितदादा पवार हे जर सरकारमधून बाहेर पडले किंवा निष्प्रभ झाले, कारण ते आधीच निष्प्रभ झालेले आहेत, त्यांचा प्रभाव पडत नाहीये, भाजपचं कॅडर त्यांच्यावर नाराज आहे आणि त्याचा फटका हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही बसल्याचं या निवडणुकीच्या निकालानंतर लक्षात आलेलं आहे, आणि त्यामुळे अजित पवार किंवा त्यांच्या बरोबरचे आमदार हे लवकरच यूटर्न करून बारामतीच्या शरद पवारांकडे जातील आणि मूळ राष्ट्रवादीच्या प्रवाहात सहभागी होतील अशा स्वरूपाचे संकेत हे मुख्यमंत्र्यांना मिळाल्यानंतर त्यांनी ताबडतोब या आपली सूत्र हलवली आणि राज ठाकरे यांच्या बरोबरची बैठक सुरू केली. 14 जून हा राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि याच वाढदिवशी महाराष्ट्राच्या राजकारणातली एक अत्यंत महत्वाची घटना घडू पाहते. राज ठाकरे यांना आपल्या वाढदिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एखादी अनोखी भेट देऊन राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची युती होण्याची खूप मोठी शक्यता या बैठकीमध्ये व्यक्त केली जाते. मुंबईच्या बांधकाम व्यवसायातील एक खूप मोठं नाव की जे मुख्यमंत्र्यांशीही तितकंच जवळचं आहे आणि राज ठाकरे यांनाही परिचित असलेले एक बांधकाम व्यावसायिक हे देखील या बैठकीला उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे. प्रसारमाध्यमांपासून अत्यंत दूर असलेली ही बैठक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमके कोणते बदल आणि कोणते धरणीकंप घडवते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. खरं तर 6:35 जवळपास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या वर्षा या निवासस्थानातून निघून आपल्या ठाण्यातल्या खासगी निवासस्थानाकडे चालले होते, पण घटना इतक्या वेगात घडल्या आणि त्यानंतर ही दक्षिण मुंबईतली बैठक निश्चित करण्यात आलेली आहे. इथे मुख्यमंत्र्यांना भेटायला जे काही आमदार खासदार येत होते त्यांनाही आल्या पावली परत जाऊन मुख्यमंत्र्यांनी आपल्या सगळ्या कार्यक्रमांना काटछाट करत राज ठाकरे यांना भेटणं पसंत केलेलं आहे. आजचा दिवस म्हणजे गुरुवारी आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता आणि या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी राज ठाकरे यांचा वाढदिवस येतो, त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या संध्येलाच शिवसेनेला एक वेगळी भेट देण्यासाठी आणि राज ठाकरे यांच्या मनसैनिकांना राज ठाकरेंच्या वाढदिवशी एक महत्वाची भेट देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जाणीवपूर्वक या सगळ्या घडामोडी घडवण्यासाठी हा दिवस निवडल्याचं बोललं जातंय आणि त्यामुळे या तीन मान्यवरांच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला दूरगामी दिशा देणारी किंवा त्यावर परिणाम करणारी ही बैठक ठरू शकेल. अजित पवार यांच्या आमदारांनी आता पुन्हा एकदा बॅक टू होमचा नारा दिला असल्यामुळे अजित पवार हे कमालीचे तणावाखाली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर अजित पवार सरकारमधून बाहेर पडून पुन्हा थोरल्या पवारांकडे गेले तर महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये एक आपल्याला मासचा लीडर असायला हवा किंवा ज्याच्याकडे पार्टी कॅडर आहे असा लीडर असायला हवा, हीच या मागची मुख्यमंत्र्यांची धारणा आहे. येणाऱ्या आणखी काही काळामध्ये किंवा येणाऱ्या काही तासांमध्ये या संदर्भातली महत्वाची घडामोड आपल्या हाती येणार आहेत. मित्रहो, आपण टाइम महाराष्ट्रवर लक्ष ठेवा, तिथे तुम्हाला अत्यंत महत्वाच्या महाब्रेकिंग देण्याची जबाबदारी ही आम्ही घेणार आहोत आणि या बातम्या
आपण पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्राला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.